नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन आलो आहे, एक नवीन विषय जो की सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहे की शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेली भेंडवळची गटमांडणी ही कधी होणार आहे आणि कशाप्रकारे होणार आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की सुप्रसिद्ध अशी भेंडवळची गटमांडणी ही सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरते. दरवर्षी सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे भेंडवळच्या गटमांडणीकडे लागून असतं. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जी आहे ती नेहमी मिळत जाईल. तर शेतकरी मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर आपणा सर्वांना माहिती आहे की भेंडवळची गटमांडणी ही दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते. भेंडवळच्या गटमांडणीकडे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. कारण भेंडवळच्या गटमांडणीमध्ये जी भाकिते वर्तवली जातात ती भाकिते खूप अंशी खरी ठरतात आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतात. तर या वर्षीची जी भेंडवळची गटमांडणी आहे ती अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाणार आहे. म्हणजेच की यावर्षीची भेंडवळची गटमांडणी 3 मे रोजी होणार आहे. भेंडवळच्या गटमांडणीला 300 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. 300 वर्षापासनं सलग ही भेंडवळची गटमांडणी चालत आलेली आहे आणि यावर्षीसुद्धा ही परंपरा कायम राहणार आहे. 3 मे 2022 ही भेंडवळची गटमांडणी होणार आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं की कोरोनामुळं भेंडवळची गटमांडणी जी आहे ती अत्यंत मोजक्या लोकांमध्येच पार पडली. इतर वेळेस भेंडवळची गटमांडणीमध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग हा तिथं हजर असतो. यावर्षीसुद्धा कोरोनाचे सावट काही अंशी दूर झाले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यावर्षीची भेंडवळची गटमांडणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच की यावर्षीची भेंडवळची गटमांडणी ही अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होऊन अक्षय तृतीयेच्या दिवशी मांडली जाणार आहे. यामध्ये पीक परिस्थिती, पाऊस, पाणी, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो. भेंडवळची गटमांडणी ही विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे हीच भेंडवळची गटमांडणी यावर्षी 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. तेव्हा यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागलेले असेल. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वी तलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील सर्व जनतेचे तसेच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्याचेच ठोकताडे या गटमांडणीतून वर्तवलेले जातात. त्यामुळे सामान्य जनतेनेही आणि राजकीय लोकांनीही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावी गटमांडणीची ही परंपरा 300 वर्षापासून चालत आलेली आहे. आत्तापर्यंत यातील बरीच भाकिते खरी ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा या भाकितावर, या मांडणीवरती अतिशय दृढ असा विश्वास आहे. दरवर्षी भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमतात. भाकीत ऐकून खरीप आणि रब्बी हंगामाची दिशा ठरवतात. आधुनिक काळात हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असले तरीही भेंडवळ गटमांडणीचे महत्त्व मात्र आजही कमी झालेले आपल्याला दिसत नाही आहे. गटामध्ये झालेल्या बदलानुसार जे आहे हे भाकिते वर्तवले जातात. म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या दिवशी तिथं आपल्याला मांडणी केली जाते. त्याच्यानंतर त्यामध्ये होणारे बदल बघून ती जे भाकिते आहेत भाकिते त्या ठिकाणी ठरवली जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बसस्टँडच्या शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. त्या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी
इत्यादी 18 प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात। घटाच्या मध्यभागी मातीचे ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात। पान सुपारी, पुरी, पापड, सांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी ठेवले जातात। रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही। दुसऱ्या दिवशी पहाटे या घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते, त्यानंतर हे भाकीत वर्तवण्यात येते। तर अशा प्रकारे संपूर्ण जी मांडणी आहे, मांडणी त्या ठिकाणी केली जाते। या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मांडणीसुद्धा सांगितलेली आहे, त्यामध्ये कुठकुठले धान्य त्या ठिकाणी ठेवले जातात, कशा प्रकारे ठेवले जातात ते या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। त्यामध्ये 18 धान्य जवळपास ठेवली जातात। त्या 18 धान्यामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भातली, बाजरी, तांदूळ, अंबाळी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी असे धान्य त्या ठिकाणी ठेवले जातात। तसेच तेलकट पदार्थांमध्ये त्या ठिकाणी सांडळी, कुरडई, पापड अशा प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी ठेवले जातात। आणि एक घागरसुद्धा तिथं ठेवण्यात येते, पान सुपारीसुद्धा ठेवण्यात येते। पान सुपारी म्हणजे राजाचे लक्षण असते की राजा कायम राहणार का बदलणार हे त्यावरून आपल्याला कळतं। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये झालेले बदल पाहून ती भाकिते त्या ठिकाणी वर्तवली जातात। आता यावर्षीची जी मांडणी आहे ती 3 मे रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे। 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी ही भेंडवडची घटमांडणी होणार आहे। आणि याची जी भाकिते आहे ती 4 मे रोजी सांगण्यात येणार आहे। भेंडवडची घटमांडणी ही 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाते। संध्याकाळी केल्यानंतर रात्रभर त्या ठिकाणी कोणी थांबत नाही आणि मांडणीचे भाकीत हे दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी पहाटे जे आहे ते चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करतील। कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। गेल्या वर्षी त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असा होता, परंतु यावर्षी कोरोनाचे संकट खूप कमी झालेले आहे, त्यामुळं अनेक शेतकरी तिथं उपस्थित असतील आणि तिथं उपस्थित राहून अंदाज जी भाकिते आहेत ती भाकिते ऐकून घेतील। त्यामुळं ही अशा प्रकारची भेंडवडची घटमांडणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध झालेली आहे। सद्यस्थितीमध्ये जगातील तसेच हवामान खाते कितीही आधुनिक झाले असले, कितीही अचूक असले, तरी शेतकऱ्यांचा तीळ मात्र सुद्धा विश्वास भेंडवडच्या घटमांडणीवरचा कमी झालेला नाही आहे। सर्व शेतकऱ्यांना भेंडवडच्या घटमांडणीची दरवर्षीला उत्सुकता असती आणि भेंडवडचे घटमांडणी, भेंडवडच्या घटमांडणीचे भाकीत ऐकूनच शेतकरी कुठले पीक घ्यायचे, कशाप्रकारे घ्यायचे, कशाप्रकारे आपल्या पिकाचे नियोजन करायचे हे ठरवतात। एकदा का भेंडवडची घटमांडणीचे सर्व भाकीते ऐकली, सर्व भविष्यवाणी ऐकली, त्यानंतर शेतकरी आपापल्या कामाला लागतात। जशी भाकीते वर्तवली गेली त्यानुसार आपल्या शेतीचे त्या ठिकाणी सर्व शेतकरी जे आहेत ते नियोजन करतात। अशा प्रकारे भेंडवडची घटमांडणी ही संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांसाठी तर महत्त्वाची आहेच, तसेच सामान्य जनतेसाठी तसेच राजकीय लोकांचे सुद्धा लक्ष भेंडवडच्या घटमांडणीकडे वळलेले असते। कारण या ठिकाणी सर्व राजकीय भाकितेसुद्धा, भविष्यवाणीसुद्धा या ठिकाणी वर्तवली जाते, त्यामुळं सर्व राजकीय लोकांचे लक्ष या ठिकाणी केंद्रित झालेले असते। भेंडवडच्या घटमांडणीमध्ये जेव्हा भविष्यवाणी होती त्या ठिकाणी सर्व राजकीय लोक, सामान्य जनता तसेच शेतकरी वर्ग उपस्थित असतात आणि हजर राहून तिथं आवर्जून भेंडवडच्या घटमांडणीचे भाकीत ऐकतात आणि त्यावरनंच पुढील आपल्या अंदाजबांधात पुढील नियोजन करतात। तर अशा प्रकारची ही सुप्रसिद्ध भेंडवडची घटमांडणी यावर्षी 3 मे 2022 रोजी होणार आहे, तर भविष्यवाणी 4 मे 2022 पहाटे होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हाच होता आपला आजचा विषय जो की मी तुमच्यापर्यंत मांडला आहे की भेंडवडची घटमांडणी यावर्षी 3 मे रोजी होणार आहे आणि 4 मेला भाकिते म्हणजेच की भविष्यवाणी वर्तवली जाणार आहे। तर हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला जुळलेले राहा। चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील। आणि आमच्या चॅनलवरती तुम्हाला भेंडवडच्या घटमांडणीची सविस्तरपणे माहिती इथं तुम्हाला मिळणार आहे।
घटमांडणी कशी झाली काय झाली हे तुम्हाला सर्व या ठिकाणी मिळणार आहे. तसेच भविष्यवाणीचे व्हिडिओसुद्धा आम्ही या ठिकाणी अपलोड करणार आहे. त्यामुळं पूर्ण घटमांडणी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नेहमी आमच्या चॅनलला तुम्ही जुळलेलं राहा. आम्ही तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी अपडेट देत जाऊ. तर शेतकरी मित्रांनो, आता भेटूया आपण नवीन माहितीसोबत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.